नमस्कार मंडळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण सध्या अनेकानेक उपक्रम हाती घेतलेले पाहतो आहोत या निमित्तानं आपली देशभक्ती राष्ट्रनिष्ठा व्यक्त करणारी विविध व्यक्तिमत्व आपल्याला भेटत आहेत त्यांपैकीच एक म्हणजे श्रीयुत अरुण बोराडे साहेब जे की स्वत कामगार चळवळीचे नेते आणि प्रसिद्ध साहित्यिक म्हणूनही परिचित आहेत त्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे एक ऑगस्टपासून पुढे शंभर दिवस रोज एका देशभक्ताचा अल्प परिचय ते आपल्याला आपल्या लेखणीतून करून देत आहेत आणि मी त्यांच्या या उपक्रमाचं अभिवाचन करण्याचा प्रयत्न करत आहे ते लिहितात की दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं ब्रिटिशांच्या जोखडातून भारत मातेला मुक्त करण्यासाठी असंख्य ज्ञात अज्ञात राष्ट्रभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली घर प्रपंचाची होळी केली त्यातील कोणी फासावर लटकलं कोणी जुलमी गोळीचे बळी झालं तर कोणी कभिन्न काळोखात कारावास भोगला लढताना कोणी भूमिगत झालं कोणी परागंद झालं स्वातंत्र्य सूर्याचं काहींना तर दर्शनही नाही घडलं अशा असंख्य वीरांची हुतात्म्यांची नावं इतिहासात लिहिली गेली तर अनेकांची नावं रक्ताच्या थारोळ्यात भिजून गेली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या सर्व क्रांतिकारी राष्ट्रभक्तांना वीरांना हुतात्म्यांना मनापासून अभिवादन आणि आदरांजली अर्पण करण्यासाठी मोजक्या शब्दात त्यांचा अल्प परिचय करून देण्याचा हा एक प्रयत्न आता आपण राष्ट्रभक्तांची स्मरणगाथा या मालिकेतील अवधची स्वातंत्र्यशलाका विरांगना बेगम हजरत महल यांच्याबद्दल ऐकूयात ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यानं उत्तर भारतातील अवध संस्थांचा नवाब वाजिद अली याला अकार्यक्षम ठरवून दिनांक 13 फेब्रुवारी अठराशे छप्पन्नला अवधचं राज्य खालसा केलं आणि नवाबाला कलकत्ता इथं नजरकैदेत पाठवलं मात्र वाजिद अली यांची स्वाभिमानी व झुंजार पत्नी बेगम हजरत महल उर्फ मुहम्मदी खानूम यांनी तीव्र आक्षेप नोंदवून ब्रिटिशांच्या या निर्णयाला थेट आव्हान दिलं भारतीय स्वातंत्र्य समरात एखाद्या विद्युल्लतेप्रमाणे प्रकाशमान होऊन गेलेली ही शलाका तशी मात्र दुर्लक्षितच राहिली बेगम हजरत महल यांचा जन्म फैजाबाद येथे एका सामान्य कुटुंबात सन अठराशे झाला बुद्धी व सौंदर्यासह नृत्य संगीत आदी कलागुणांचे उपजत वरदान लाभलेल्या हजरत महलचा नवाब वाजिद अली बरोबर निकाह झाला स्वाभिमानी व महत्वाकांक्षी असलेल्या हजरत महल युद्ध शिक्षण घेतलं अधून मधून राज्यकारभारातही लक्ष घालत असायची ती त्या काळी अवध राज्यात सुबत्ता व संपन्नता होती नवाबाचं राहणीमान तर उच्च दर्जाचं आणि ऐश्वर संपन्न होत अवधी भाषा संस्कृती व परंपरा वैशिष्ट्यपूर्ण होती तेथील प्रजा ही सुखात नांदत होती असं असताना ब्रिटिशांनी राज्य खालसा केल्याचा प्रचंड राग बेगम साहेबांना आला त्यांनी ब्रिटिशांचा निर्णय धुडकावून आपला चौदा वर्षांचा शहजादा बिदरी बिदरीस कद्र याला गादीवर बसवलं आणि राज्यकारभार चालू ठेवला ब्रिटिशांना आव्हान देऊन शह द्यायचा वेळ आली तर लढायचं असा निर्धार हजरत महलनं व्यक्त केला पती नवाब वाजिद अलीच्या अपमानाचा बदला घेण्याचा इरादा पक्का झाला त्यांनी राज्यातील शूर धाडसी युद्धात तरवेज असणाऱ्या विश्वासू सेनानींना बरोबर घेतले महिलांचे स्वतंत्र सैनिक दल तयार करून त्यांना प्रशिक्षणही दिलं कुशल प्रशासक आणि संघटन कौशल्य असलेल्या हजरत महलन आपल्या सैनिकांमध्ये सर्व धर्मियांना स्थान दिलं हा लढा भारतभूमीसाठी आहे ब्रिटिशांना धडा शिकवलाच पाहिजे ही आग प्रजेच्या व सैन्याच्या मनामनात चेतविली आणि ब्रिटिशांविरोधात युद्धाची घोषणा केली ब्रिटिशांना अनपेक्षितपणे युद्धात उतरावं लागलं आपण काही वेळातच हजरत महलचा पराभव करू हा ब्रिटिशांचा होरा चुकीचा ठरला स्वत रणांगणावर ना उतरलेल्या या रागिणीनं हाती शस्त्र घेऊन युद्धाचं नेतृत्व केलं आपल्या पराक्रमानं लखनौ नजीक चिन्हड दिलकुशा येथील युद्धात ब्रिटिश सैन्याला नामोहरम केलं अवध प्रांतातील फैजाबाद सलोन सीतापूर सुलतानपूर गोंडा इत्यादी क्षेत्रात पुन्हा वर्चस्व स्थापून लखनऊ ताब्यात घेतलं बेगम हजरतनं दाखविलेलं युद्ध कौशल्य रणनीती व नेत्र नेतृत्व गुणांची सर्वत्र वाहवा झाली या युद्धात आपल्या संघटन कौशल्यानं हजरत महलनं इतरही अनेक संस्थानिकांची मोठ्या शिताफीनं आणि कौशल्यानं मदत मिळविली होती आपल्या राज्यातील प्रजेचंही पाठबळ तिला मिळालं होतं बेगम हजरत महलच्या धाडसी पराक्रमानं धास्तावलेल्या लखनौमध्ये मध्ये असलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना लपून बसण्याची नामुष्की आली होती अनेक दिवस चाललेल्या युद्धात दोन्हीकडील सैन्य मारलं गेलं मग लॉर्ड डलहाऊसीनं युद्धबंदीचा प्रस्ताव पाठवला बेगम हजरत महलला तनखा आणि पेन्शन देऊ केली मात्र या स्वाभिमानी आणि देशप्रेमी वीरांगणे त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला आपल्या युद्ध कौशल्यानं शेवटपर्यंत लढाई सुरूच ठेवली ब्रिटिशांना अखेर जेरीस आणलं मात्र ब्रिटिशांनीही मग आणखी कुवत मागविली ब्रिटिशांचं प्रचंड सैन्यबळ आणि शस्त्रास्त्र यामुळे दिनांक अठरा मार्च अठराशे अठ्ठावन्न रोजी या लढाऊ विरांगणेचा पाडाव झाला ब्रिटिशांच्या हाती मुळीच लागायचं नाही म्हणून निवडक विश्वासू सेनानींना घेऊन हजरत महल निसटली ती थेट नेपाळमध्ये तराईच्या जंगलात तिनं आश्रय घेतला ब्रिटिशांनी अवधचं युद्ध जिंकलं तरी त्यांचे काही महत्वाचे अधिकारी मात्र मारले गेले भारतात संस्थानं खालसा करून ताब्यात घेणं सोपं नाही याचाच त्यांना धडा मिळाला सन अठराशे सत्तावन्नच्या ब्रिटिश विरोधी लढ्याचं आणि उठावाचं केंद्रच अवध राज्य झालं होतं अनेक क्रांतिकारकांना अवधच्या राज्यात आश्रय आणि पाठबळ मिळालं होतं भारतीय स्त्रियांच्या स्वाभिमानी आणि लढाऊ बाण्याचा परिचय ब्रिटिशांना या युद्धात पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला पुढे अनेक वर्षे ही विरांगना नेपाळमधील तराईच्या जंगलात डोंगरी भागात राहिली अखेरीस काठमांडूत वास्तव्य असताना दिनांक सात एप्रिल अठराशे एकोणऐंशीमध्ये मध्ये बेगम हजरत महल जगाचा निरोप घेतला मायभूमीसाठी क्रांतीची मशाल चेतवून बलाढ्य ब्रिटिश सैन्याला झुंज देणाऱ्या बेगम हजरत महलचं स्वातंत्र्य समरातील योगदान मौल्यवान आणि स्फूर्तीदायक ठरलेलं आहे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अवधच्या या स्वाभिमानी राष्ट्रनिष्ठ शौर्यशाली व प्रेरणादायी स्वातंत्र्यशलाकेस विनम्र अभिवादन धन्यवाद